मोठा धक्का बसला। या आत्महत्या प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्यातच नितीन देसाई यांच्या कुटुंबियांच्याकडून आता पहिली प्रतिक्रिया आली। कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला वेग आलाय। या प्रकरणात पोलिसांनी एडलवाइज कंपनीतील 5 वरिष्ठ पदस्थ व्यक्तींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये रसेस शाह, केयूर मेहता, स्मित शाह, आर के बंसल आणि जितेंद्र कोठारी यांच्या नावाचा समावेश आहे। नितीन देसाईंच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांनी 181 कोटींपैकी 86.31 कोटी रुपये परत केले होते। एडलवाइज कंपनीनं तिच्या वडिलांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोपही मानसी देसाई यांनी केलाय। लोनर कंपनीने आमच्याकडून 6 महिन्याचं ऍडव्हान्स्ड पेमेंट मागितलं होतं, जे माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून ती त्यांची मागणी पूर्ण केली होती। त्याच्यानंतर पण फसवायचा बाबांचा कोणालाच कधीच काही हेतू नव्हता। तर इकडं एडलवाइज कंपनीनं या प्रकरणी एक निवेदन जारी केलंय। रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमानुसार हे कर्ज देण्यात आलं होतं। कंपनीनं कायदेशीर चौकटीच्या बाहेर कोणत्याही प्रकारे कार्य केलं नाही, व्याजदर जास्त आकारला गेला नाही किंवा कर्जदारावरती वसुलीसाठी कधीही अनावश्यक दबाव टाकला गेला नसल्याचा दावा एडलवाइज कंपनीकडून करण्यात आलाय। खरं तर नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी काही ऑडिओ क्लिप तयार करून ठेवल्या होत्या। एडलवाइज कंपनीतील ठराविक लोक आपला स्टुडिओ हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप देसाईंनी त्यामध्ये केलेला आहे। त्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय।